नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब बटनला क्लिक करायला विसरू नका. सबस्क्राईब बटन एकदाच प्रेस करायचं आहे, पुन्हा पुन्हा कधीच करायचं नाही आहे. तर आपण पाहतो की काही माणसांना कर्ज अंगावर असलं की झोप लागत नाही, किंवा फार मोठी अडचण त्यांच्यासमोर निर्माण होते की हे कर्ज कसं फेडायचं, किंवा हा जो कर्जरूपी राक्षस मानगुटीवर येऊन बसलेला आहे याला कसं खाली उतरवायचं हे त्यांना समजत नाही. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी आपल्याला काही असे 8 उपाय सांगणार आहे की जे आपलं कर्ज कमी करतील किंवा समूळ फेडून टाकतील असे ते उपाय आहेत. हे उपाय जर आपण अंमलात आणले किंवा वापरले तर नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल. आणि जर फायदा होत असला, तुम्हाला जर हे उपाय आवडले तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला. चला तर मग मी ते 8 उपाय मी तुम्हाला आज सांगतो आहे. हे 8 उपाय तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर पहा, ऐका. चला तर मग सुरू करूया. पहिला उपाय आहे, सर्व कर्जाची यादी तयार करा. पहा, आपल्यावर समजा 2-4 प्रकारचे जर कर्ज असतील तर त्या कर्जांची यादी तुम्ही तयार करा, जेणेकरून सर्वांना आपल्याला समजेल की कधी फेडायचं, कसं फेडायचं, किती कर्ज आपण घेतलेलं आहे. तर सर्वांना व्याजाच्या उतरत्या क्रमाने लिहा, म्हणजे जे कर्ज तुम्ही घेतलेलं आहे की ज्यावर तुम्ही जास्त व्याज देऊन राहिलेलं आहे ते कर्ज रक्कम जी आहे ती सर्वात अगोदर लिहा. त्यानंतर कमी व्याजावाली जी रक्कम असेल, जो EMI तुम्ही भरत असाल, तो लिहा. तर अशा प्रकारे उतरत्या क्रमामध्ये कर्जाच्या व्याजाच्या उतरत्या क्रमाने तुम्ही हे कर्ज लिहा. ते झाल्यानंतर आपण पाहतो की याचे आपण जेवढे बँकेने किंवा सावकाराने आपल्याला हप्ते पाडून दिलेले आहेत ते हप्ते आपण समान स्वरूपामध्ये भरत असतो. दर महिन्याला 500 रुपये हप्ता आहे का, 500 रुपये भरणे, किंवा 5,000 असेल तर 5,000 भरणे. परंतु एक गोष्ट इथे लक्षात घ्या की जोपर्यंत तुम्ही जास्त व्याजाचे जे कर्ज असेल त्याच्यावर दुप्पट किंवा तिप्पट पैसे भरत नाही तोपर्यंत तुमचं कर्ज कमी होऊ शकत नाही. जसं की एक उदाहरण मी तुम्हाला इथे देतो की तुम्ही समजा एक फार मोठं कर्ज काढलेलं आहे 2-4 लाख रुपये, आणि त्याचं जे व्याज आहे ते इतर कर्जाच्या व्याजाच्या मानानं जास्त आहे. तर तुम्ही काय करायचं की जो EMI तुम्ही जास्त व्याजाचा असेल तो जर भरत असाल तर तो दुप्पट करून टाका, किंवा त्याची दीडी तरी करून टाका. म्हणजे काय होईल की तुम्हाला जास्त व्याज भरावं लागणार नाही, आणि तुम्ही जर असं कराल तर तुम्हाला व्याजसुद्धा पुढच्या काळामध्ये कमी द्यावं लागेल, आणि त्याची जी टर्म आहे तीसुद्धा कमी होऊन जाईल. अशा प्रकारे उतरत्या क्रमामध्ये तुम्हाला यायचं आहे. दुसरा उपाय इथे मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे एक टेबल तयार करा. त्याच्यामध्ये उतरत्या क्रमामध्ये EMI चे हप्ते आहेत ते तुम्ही लिहा. म्हणजे टेबल नंबर 1 लिहा आणि टेबल नंबर 2 लिहा. तर टेबल नंबर 1 काय लिहिचाल, तर समजा तुमचा EMI 5,000 आहे एखाद्या बँकेचा, 41 महिन्याची त्याची फेड आहे, तर तुम्हाला तिथे बेनिफिट काहीच मिळणार नाही, तुमच्या अंगावर कर्ज जसं तसं राहील. परंतु टेबल नंबर 2 तुम्ही असं लिहा की हा हप्ता आपण 5-10 जर केला आणि इतर जे कर्ज आहेत त्याचे हप्ते आपण कमी कमी करून टाकले, जसं की ज्याचं व्याज कमी आहे त्याचा हप्ता त्यापेक्षाही कमी करून टाकायचा. परंतु पहिल्यांदा जी व्याजाची रक्कम तुम्हाला जास्त वाटत असेल की इथे आपल्याला जास्त व्याज द्यावं लागत आहे, जसं की होम लोन आहे, पर्सनल लोन आहे, याच्यावर समजा तुम्हाला असं वाटलं की बाबा पर्सनल लोनवर जास्त व्याज आपल्याला द्यावं लागते, तर तिथे तुम्ही 10,000 रुपये डायरेक्ट हप्ता करून टाकायचा. म्हणजे 5,000 असेल तर 10 करायचा, जास्त व्याज ज्या रकमेचं असेल तो हप्ता आपण दुप्पट किंवा दीडी तरी त्याची करून टाकायची. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे बेनिफिट होईल, ते कर्ज आपणास 10-20 हप्त्यांवर आणून ठेवता येईल. तिसरा उपाय यामध्ये सांगता येईल की घरातील वापरात नसलेल्या वस्तू विका. वॉरन बफेट म्हणतात की इफ यू बाय थिंग्स दॅट यू डोंट नीड यू विल हॅव टू सेल थिंग्स दॅट यू नीड. म्हणजे वॉरन बफेट म्हणतात की ज्या गोष्टी आपल्या काहीच कामी नाहीत, ज्या वस्तू आपल्या काहीच कामी नाहीत, त्या वस्तू आपण घरातून काढून टाकल्या पाहिजेत. म्हणजे आपण बघतो की आपल्याला वर्षानुवर्षे काही काही वस्तू ज्या आहेत घरातील ह्या कामीच पडत नाहीत, आणि त्या वस्तू ठेवायच्या कशाला. तर त्या वस्तू अडगळीच्या असतील, त्या वस्तू काही आपल्या कामी नसतील, तर आपण त्या विकून टाकल्या पाहिजेत. घरामध्ये आपण बघतो की फर्निचर आहे, जुने मोबाईल आहेत, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत, TV, हीटर, बॅग्स, त्यानंतर कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, वॉशिंग मशीन, सायकल, कॅमेरा, बुक्स असतील,
त्यानंतर म्युझिक इन्स्ट्रुमेंट असतील, हे सर्व आपण OLX किंवा क्विकरवर विकू शकतो. याच्या इमेजेस काढायच्या, फोटो काढायचे आणि क्विकर किंवा OLX आपण ते विकून टाकायचे. यामध्ये तुम्हाला 4-5 हप्ते EMI जे आहेत, म्हणजेच जो 4-5 हप्त्यांचा EMI आहे तुम्हाला भरावायचा, तो निघून जाईल. चौथा उपाय आहे की काही गोष्टी थोड्या वेळेकरता टाळा. म्हणजे आपण बघतो की नवीन मोबाईल घेणे, चित्रपट पाहायला जाणे, महागड्या गाड्या घेणे, घर बांधणे, मुलांना जास्त किमतीच्या वस्तू गिफ्ट देणे किंवा आणून देणे, लांबचा प्रवास, हॉटेलमध्ये जेवायला जाणे, किंवा महिन्याचे काही चुकारे असतील, उसने पैसे असतील, किंवा अनावश्यक खर्च असेल, तर हा आपण सर्व खर्च काही काळासाठी तर टाळला तर आपल्याला बरीचशी मदत यामधून मिळेल आणि आपण जो EMI किंवा हप्ता भरतो बँकेचा त्यामध्ये आपल्याला वाढ करता येईल. 5वा उपाय आहे की दुसऱ्या इन्कममधून हप्ते भरणे. आता तुम्ही म्हणसाल की दुसरं इन्कम कोणतं, तर आपण बघतो की कुठे कुठे पती आणि पत्नी दोघंही काम करतात किंवा नोकरीला असतात, त्यामुळे असं समजायचं की एकाचा पगार घरामध्ये येतच नाही आहे, फक्त एकावरच आपण घर भागवायचं, म्हणजे घरातील खर्च भागवायचा. तर एकाचा जो पगार असेल, एकाची जी सॅलरी किंवा आपण मिळकत म्हणू, तो पैसा आपण फक्त जास्त व्याजाच्या या EMI किंवा हप्त्यामध्येच लावायचा किंवा टाकायचा, भरायचा. त्यामुळे काय होईल की तुमचा खर्चही कमी होईल आणि तुमचे EMI हप्ते जे आहेत, EMI जो आहे तो सुद्धा तुम्हाला भरता येईल लवकरात लवकर, आणि त्यामुळे तुमचं जे व्याज आहे ते सुद्धा आपल्याला कमी करता येईल. समजा दोन जण कामावर नसतील घरामध्ये, तर आपण काय करायचं, तर आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. इन्कम सोर्सेस आपण पाहू शकतो, यामध्ये फोटोग्राफी करणं आहे पार्ट टाईम, त्याचबरोबर ऑनलाईन फ्रीलान्सिंग करणं, म्हणजे काम करणं, ऑनलाईनची कामं असतात ती करणं, ज्याला असे म्हणता येईल की इंटरनेट जगताशी मोबाईलच्या माध्यमातून किंवा PC किंवा लॅपटॉप माध्यमातून आपण बरेचसे पैसे कमवू शकतो. जसं की फेसबुक आहे, यूट्यूब आहे, किंवा आपल्याला चांगलं लिहिता येत असेल, ज्याला आपण कंटेंट रायटिंग म्हणतो, याद्वारे बरेचसे इन्कम आपण करू शकतो. जर आपण शिकलेले असाल तर टीचिंग करणे, म्हणजेच क्लास घेणे, LIC एजंट बनणे, कॉल सेंटरमध्ये काम करणं, त्यानंतर कॅटरिंग आहे, विविध वस्तू बनवून विकणे आहेत, टूर गाईड बनणं आहे, किंवा ओला किंवा युबर ही ड्रायव्हिंग करणं आहे या कंपन्यांशी संधान साधून, किंवा आपलं जे पॅशन असेल, जे आपल्याला आवडत असेल त्या गोष्टी करणं, ते वर्क करणं, तर आपल्याला याचा फायदा नक्कीच होईल आणि आपलं कर्जसुद्धा फेडता येईल. 6वा उपाय आहे की सेविंग जी आहे तुमची ती इमर्जन्सी ठेवणं. काही बचत आपली असते, परंतु आपण ती बचत जी आहे ती ताबडतोब खर्च करून टाकतो, परंतु इमर्जन्सी बचत किंवा सेविंग कशाला म्हणायचं? आपण कधीच असा विचार करत नाही की पुढच्या काळामध्ये ज्याला आपण इमर्जन्सी पैसे म्हणू, बचत म्हणू, ती कशी कामी येते हे आपल्याला वेळ आल्यावरच कळते. परंतु कितीही काही झालं तरी शेवटचा पर्याय आपल्या हाती असला पाहिजे, तो म्हणजे इमर्जन्सी सेविंग. म्हणून थोडं काय होईना, परंतु आपण इमर्जन्सी सेविंगमध्ये काही पैसे टाकलेच पाहिजेत, कारण ती इमर्जन्सी सेविंग तुमच्या भविष्य काळासाठी खूप कामी येऊ शकते. म्हणजे बचत करायची आहे ती बचत आपण फक्त इमर्जन्सी काळासाठीच करायची असं मी म्हणत नाही आहे, इतरही बचती असतात, परंतु इमर्जन्सी बचत ही आपण नेहमीच केली पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला अशा अडचणीच्या वेळी, म्हणजे तुमचे हप्ते रुकलेले आहेत, बँकेची माणसं तुमच्या घरी येत आहेत, तर त्यावेळी आपण इमर्जन्सी जी सेविंग आहे आपली ती बाहेर काढू शकतो आणि हप्तेसुद्धा कमी करू शकतो, भरू शकतो. 7वा उपाय आहे इथे प्लॅन करा. जसे की 6 महिन्यामध्ये मी किती पैसे खर्च केले त्याचा आपण आराखडा तयार करा, टेबल तयार करा. मी या वस्तूसाठी किती पैसे मोजले, किती खर्च केले किंवा करतो. जे माणसं आपल्या पैशाची काळजी घेत नाहीत ते अशा व्यक्तीकडे नोकरीस लागतात किंवा नोकरीस असतात किंवा काम करतात की ज्यांना पैशाची चांगली काळजी घेता येते. हे चित्र तुम्हाला दिसेल की जो पैशाची काळजी घेईल मग पैसाही त्याची काळजी घेईल. टेबलमध्ये किंवा एक्सेलमध्ये अशा प्रकारची एक सीट बनवा आणि आपण ती
बनवल्यानंतर आपल्याला कळेल की आपला फालतूचा खर्च जो आहे तो कुठे कुठे आहे. इलेक्ट्रिक बिल असेल, अन्नावरचा खर्च असेल, क्रेडिट कार्ड असेल, लोन काढलेलं असेल, केबल असेल, करमणूक असेल. पहा, याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लिहिता येतील की ज्या आपण फालतू करतो आहे. त्यामध्ये समजा आपण इलेक्ट्रिक बिल आपल्याला खूप जास्त येत आहे, तर थोडाफार कमी वापर जर आपण इलेक्ट्रिकचा केला तर बिल कमी येईल. त्यानंतर पाणी बिल आहे, अन्नावरचा खर्च आहे, क्रेडिट कार्डचा खर्च आहे, केबलचा खर्च आहे, त्यानंतर करमणुकीसाठीचा केलेला खर्च आहे. हे सर्व ठरवून घ्या. आपण कोणत्या गोष्टींवर जास्त किंवा वस्तूंवर खर्च केला पाहिजे हे आपण ठरवायचं आहे. आणि त्यानंतर एका महिन्याने तपासा की आपण ठरवून घेतलेला जो खर्च आहे तो कमी केला का की नाही केला, जास्त केला का. जास्त केला असेल तर कमी कसा करता येईल हे आपण विचार करून केलं पाहिजे, आणि पुढील महिन्यांमध्ये तो खर्च कमी कसा करायचा हे आपल्या ताबडतोब लक्षात येईल. आपल्याला कळेल, आराखडा आपल्या समोर असल्यानंतर आपल्याला ताबडतोब कळेल की आपण फालतूचे पैसे किती खर्च करत आहोत. आठवा उपाय आहे अनपेक्षित येणारा पैसा. आपल्याला नेहमी नाही पण कधी कधी अनपेक्षित पैसा जो आहे तो मिळत असतो. जसे की बऱ्याच वर्षापूर्वी उसने दिलेले पैसे परत मिळतात, LIC मॅच्युअर्ड होणं किंवा LIC पैसे मिळणं, त्यानंतर गाडी विकून मिळालेले पैसे असतील, प्रॉपर्टी विकली असेल, काही बोनस भेटलं असेल, असे अचानक मिळणारे जे पैसे आहेत ते आपण डायरेक्ट कर्ज हप्त्यामध्ये भरले पाहिजेत. त्यामुळे तुमचे कर्ज एकदम कमी होऊन जाईल. आपण हा जो अनपेक्षित येणारा पैसा आहे हा मौजमस्तीसाठी बिलकुल खर्च करायचा नाही, किंवा काही विकत घेण्यासाठी तर मुळीच हा जो पैसा आहे तो खर्च करू नये. आपण डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन कर्जाचे हप्ते भरले पाहिजेत, आणि त्यामुळे आपल्यावरचं फार मोठं जे ओझं आहे ते एकदम कमी होऊन जाईल.